नमस्कार मित्रांनो, जर का तुम्ही मका खात असाल तर ही व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मका खाण्याचे फायदे वगैरे याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, जे की तुम्हाला माहिती नसणार. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर, अजूनसुद्धा मित्रांनो तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरचं बटन दाबून नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्या या चॅनलवर मिळत राहील. बघा तर मित्रांनो, मका खाण्याचा सर्वात मोठा फायदा आहे की रक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोटसुद्धा साफ होण्यास खूप फायदेशीर ठरतो. तर मित्रांनो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मक्याचे सेवन करू शकता. मक्याच्या सेवनाने शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन्स मिळतात. पावसाळा सुरू झाला की बाजारात मके दिसायला सुरुवात होते. कधीतरी आवड म्हणून मका खाल्ला जातो. काही जणांना भाजून, लिंबू पिळून, तर काही जणांना मक्याचे दाणे उकळून खायला फार आवडतात. आरोग्याच्या दृष्टीने मक्याचे अनेक फायदे आहेत. मक्याची भाजी, मक्याचे पॅटीस, भजी किंवा इतर पदार्थांमध्ये तुम्ही मक्याच्या उकळलेल्या दाण्यांचा वापर करू शकता. तर आज आम्ही तुम्हाला मक्याच्या सेवनाने होणारे फायदे सांगणार आहोत. तर इतकंच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मक्याचे सेवन करू शकता. मक्याच्या सेवनाने शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन्ससुद्धा मिळतात. तर बघा तर मित्रांनो, मक्याचा पहिला फायदा होतो की मका खाल्ल्याने डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतं. जसे की मका तुमच्या डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे, कारण त्यात व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असते, त्यामुळे तुमचे डोळे चांगले राहतात. मक्याकडे अँटीऑक्सिडेंट म्हणूनही पाहिलं जातं, त्यामुळे त्याच्या सेवनाने जवळपास शरीरातील अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण 50% वाढले जाते. दुसरा फायदा आहे मित्रांनो, ऊर्जा मिळते. मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा, त्यामुळे पोट लवकर भरतं आणि उत्साह टिकून राहतो. तिसरा फायदा होतो मित्रांनो, रक्ताची कमतरता दूर होते. जसे की मक्याचे कणीस खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन तसेच रक्ताची कमतरता दूर होते. याशिवाय मक्याचे कणीस खाल्ल्याने पोटसुद्धा साफ होण्यास भरपूर मदत होते. चौथा आणि शेवटचा फायदा आहे मित्रांनो, हाडं बळकट राहतात. हो मित्रांनो, मका खाल्ल्याने हाडांना बळकटी मिळते. मक्यामधील आयन, मॅग्नेशियम ही तत्वे हाडांना मजबूत करतात. तसेच यात झिंक आणि फॉस्फरसचे प्रमाण असते, त्यामुळे वाढत्या वयात उद्भवत असलेल्या हाडांच्या आजारांपासून आराम मिळतो. तर मित्रांनो, हेच होते मका खाण्याचे फायदे. तर मित्रांनो, जर का तुम्ही मका खात नसेल तर आजपासूनच खायला सुरुवात करा. तर मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत या व्हिडिओला शेअर करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरचं बटन दाबून नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्या या चॅनलवर मिळत राहील.